महिलांचे सोन साखळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना तळोजा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अटक करून त्यांच्याकडून सुमारे साड आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या आरोपींच्या अटकेमुळे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत तळोजा शहराची वाढती व्याप्ती आणि वाढती लोकसंख्या यासोबतच नवी मुंबई आयुक्तालयामधून अनेक सोन साखळी चोरीच्या वाढत्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह सहपोलीस आयुक्त डॉक्टर जय जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल शिवराज पाटील पनवेल विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांनी वेळोवेळी बैठक घेऊन सोनसाखळी चोरणाऱ्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करून विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या कामी सूचना दिल्या होत्या त्याअंतर्गत तळोजा पोलीस ठाणे येथे सन दोन हजार बावीसमध्ये एकूण चार चैन चोरीचे गुन्हे घडले असून गुन्हे प्रकटीकरण पथकांनी सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडलेल्या सोनसाखळी चोरीचा तपशील संकलित केला त्यानुसार घटनास्थळांवरील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरी करताना वापरलेल्या वाहनांचे प्रकार चोरीचे ठिकाण चोरीची वेळ आणि इतर वाहनांवर बसवलेल्या आरोपींचे वर्णन यांचे तपशीलवार वर्गीकरण करून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली सदर सराईत गुन्हेगार यांचा कसोशीने माग काढताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक विजय पाटील यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने चैन स्नॅचिंग करण्याच्या तयारीत बाहेर पडलेल्या दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केले असता आरोपींनी अलीकडील काळात चेन चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यांना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपींनी तळोजा खारघर कळंबोली पनवेल खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील चेन चोरीचे एकूण नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे यावेळी आरोपींनी वेळोवेळी सोनचाकळी चोरी करण्याकर करता वापरलेल्या तीन मोटरसायकली जप्त केल्या तसेच चोरी केलेले सुमारे पाच लाख सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने असा एकूण साडेआठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत